मर्द है, इतना ताकतवर है तो यहाँ आकर मर। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा। आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? अश्विन, 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 बघितलं का आपला पोरगा परत आलाय? लेखक कसा आहेस रे? मी ठीक आहे। दिसत नाही का तुम्हाला किती सुकला आहे तो? अश्विन तुला आता मी ना रोज चांगलं चांगलं खायला घालणार, तुला मी चांगलं देते खायला। दुर्गा थांब, अक्षरांना अश्विनला जेलमधून सोडवून आणलाय म्हणून तिनं त्याला या घरात राहायची परवानगी दिलेली नाही। तिचा काय संबंध आणि ती कोण ठरवणार माझा लेख कुठे राहणार ते? आणि तिचा काय अधिकार आहे आईचा आणि लेखाची ताटातूट करायचा? ही कोण लागून गेलीये मोठी? ही तीच आहे जिनं तुझ्या लेखाला जेलातून सोडवून आणलाय। तिच्या नावानं खडे फोडतीयस पण तिनंच अश्विनला जेलमधून बाहेर काढलंय हे इसरू नको। आज तिच्यामुळे या घरात उभा आहे तो, नाहीतर पडला असता तिथंच खिचपत। अग जरा तरी माणुसकीनं वाघ, अक्षरानं लई मोठे उपकार केले आहेत तुझ्यावर, तिचे आभार मानायचे सोडून तिलाच काय बोल लावतीयस? बरोबर आहे, अक्षरामुळेच आज अश्विन इथं बाहेर आहे। अश्विन तू अक्षराचा आभार मानाय पाहिजेस। अक्षरा। अश्विन अरे तू काय, याने आभार मानायला सांगितले की तुला किती चालला? अरे विसरलास का हिच्यामुळे तर तू जेलमध्ये गेला होतास ना? आणि ही काय भीक घालणार आहे आपल्याला? हा कुठला न्याय आहे? तू काय बी ऐकू नकोस तिचं।